मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीमध्ये भावना गवळी या गैरहजर राहणार असल्याचं कळतंय, त्यामुळे भावना गवळी अजूनही नाराज आहेत का असा सवाल विचारला जातोय. मुख्यमंत्री आज यवतमाळच्या दौऱ्यावरती आहेत. मुख्यमंत्री लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेणार आहेत. मात्र नाराज असलेल्या भावना गवळी या बैठकीला गैरहजर राहणार असल्याची माहिती आहे. निलेश फाळके आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील. निलेश. निश्चितच आज यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे जे यवतमाळात आज दुपारी 4 वाजताच्या सुमारास येणार आहेत आणि या बैठकीसाठी भावना गवळी यांना निमंत्रण सुद्धा देण्यात आलेलं आहे. मात्र खासदार भावना गवळी हा अनुपस्थित राहणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. एकंदरीत जर पाहिलं तर महायुतीच्या जे सर्व आमदार पालकमंत्री संजय राठोड, इंद्रनील नाईक, आमदार मदन येरावार, खासदार हेमंत पाटील हे सर्व या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. एकंदरीत लोकसभेचा संपूर्ण आढावा घेण्यात येणार आहे आणि त्यामुळेच आज या बैठकीलाही भावना गवळी यांना निमंत्रण देण्यात आलंय. मात्र त्यांच्या पदाधिकाऱ्यांना कुठल्याच पद्धतीचं निमंत्रण देण्यात नाही आलंय समर्थकांना, त्यामुळे ते पदाधिकारी ते येणार नाहीत आहे. मात्र भावना गवळी यांना निमंत्रण देण्यात आले सुद्धा असून ते येतील की नाही हा प्रश्न आता उपस्थित होत आहेत आणि येणार नसल्याचीही खात्रीलायक माहिती समोर येत आहे. निलेश धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.